Hi everyone, this is Bhavna and I welcome you all to Namaste England. This video is all about Cambridge City Tour, as you know from the title. And if you love to see historic places and iconic buildings, so this video is for you. सो या कार पार्कमध्ये कार पार्क केल्यानंतर इथून पुढे पार्क अँड राईडची सर्विस असते जी तुम्हाला सिटी सेंटरमध्ये सोडते. हे त्यांनी केलेलं आहे टू लिमिट द पोल्युशन अँड ट्रान्सपोर्टेशन. सो खूप गर्दी होत नाही सिटीमध्ये. 90% ऑफ द पीपल ही सर्विस घेतात बिकॉज सिटी सेंटरमध्ये पार्किंगचे खूपच प्रॉब्लेम्स असतात आणि ते अवॉइड करण्यासाठी ही सर्विस आहे, विच इज रिली रिली गुड. केम्ब्रिज सिटी ही केम्ब्रिज युनिव्हर्सिटीसाठी फेमस आहे. तिथे आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स बघायला खूपच मजा येते आणि त्याचसोबत इथली प्रत्येक बिल्डिंग ही खूपच युनिक आहे आर्किटेक्चर वाईज. प्लस तिथे खूप हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, बिल्डिंग्स खूप जुन्या आहेत. सो पार्क अँड राईडची जी सर्विस घेतली होती ती बस आपल्याला इथे ड्रॉप करते या पॉईंटला आणि त्यानंतर इथून पुढे आपण जस्ट सिटीचा वॉक घेऊ शकतो किंवा तू बोटिंग पण करू शकता. शेअरिंग इज द चीपर ऑप्शन. यू वांट टू शेअर द बोट चीपर? सो ड्यू टू कोविड वी डिसाइडेड नॉट टू शेअर द बोट आणि आम्ही प्रायव्हेट बोट केली. आणि इथे पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि त्यामुळे थंडी खूपच वाजत होती. आम्ही ज्यावेळी घरातनं निघालो त्यावेळी इतकी थंडी नव्हती. आणि हा एक स्मॉल वॉक आहे पंटिंगकडे जाण्यासाठी आणि तिथे सगळ्या पंट्स पार्क केलेल्या असतात आणि तिथून पुढे आपण रिवर थ्रू केम्ब्रिज युनिव्हर्सिटीज बघायला जातो. आपलं प्रायव्हेट जेट आहे. Sorry, we can't put any nice blankets on for you, we're just not allowed to at the moment. Okay. वातावरण थंड असलं की बोटमध्ये ते ब्लँकेट्स पण देतात पण बिकॉज ऑफ कोविड त्यांनी ती सर्विस बंद केलेली होती. आणि ही पंटिंग करत असताना आजूबाजूची सगळी आयकॉनिक कॉलेजेसचा खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळतो जो नॉर्मली तुम्ही जर ब्रिजवरून वॉक केला तर बघायला मिळणार नाही. आणि पाऊस स्टार्ट झाला सो त्यामुळे आम्हाला थोडं थांबावं लागलं. सो त्या झाडाखाली आम्ही थोडा वेळ थांबलो आणि पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा आम्ही राईड घेतली. This was built in the 1988.
The only place you might be able to do it is King's College grounds, but even then I'm not sure they let you in. So. सगळी कॉलेजेस पार्ट ऑफ द केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहेत आणि खूप जास्त जुनी आहेत, म्हणजे 500 वर्षांच्याही पुढे त्यांचं जुनं कन्स्ट्रक्शन आहे. ही कॉलेजेस आणि इथलं आर्किटेक्चर हे त्यांच्या सिमेट्रीसाठी ओळखलं जातं, कारण खूप सिमेट्रिक व्ह्यू आहे आणि प्रत्येक बिल्डिंग ही इतकी आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघण्यासारखी आहे. हिस्टॉरिक पॉईंट्स आहेत की आपण रमून जातो त्यात. Seven. Which one is it? Either side of the river. So okay. This is both sides. So on the right hand side you have New Court, which is the accommodation building. On the left side you have first, second and third court and the chapel. Primed between 1519 and 1620. So the left is where they do their learning, it's the academic buildings, and the right is where the accommodation is. On the right hand side is found from 1820. So it's much, much newer. It's linked by the Bridge of Sighs. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये टोटल 31 कॉलेजेस आहेत आणि ओवर 150 डिपार्टमेंट्स आहेत. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला आमचा हा शोफर जो आहे तो देत होता. त्याने भरपूर काही गाईड केलं आम्हाला थ्रू आउट द जर्नी. आणि ही जी बोटिंग जी तुम्ही करत आहात ती बोट आपण हायर करू शकतो फॉर 45 मिनिट्स, आणि 45 मिनिट्समध्ये ते तुम्हाला इथले आजूबाजूचे जे कॉलेजेस आहेत त्यांची टूर देतात आणि त्यांची हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन देतात. ही टोटल जर्नीसाठी आम्ही 150 पाउंड्स पे केले होते, कारण आम्ही एक बोटच प्रायव्हेट बोट केली होती. हे कॉर्पस कॉलेज आहे आणि केम्ब्रिजच्या सेंटरमध्ये सिच्युएटेड आहे. यामध्ये सगळ्यात जुनं कोर्ट आहे केम्ब्रिजमधलं आणि छोटं कॉलेज आहे, पण वन ऑफ द ब्युटिफुल कॉलेज ऑफ केम्ब्रिज असं याला म्हटलं जातं. So if we want to go from the roadside or street side, yes, which one would it be? Was it Trinity or St. John's? I think possibly as well, what you might have done is go during the like midsummer when there are no students. Yeah, they might go during. Hey, Clare College ahe Cambridge University matlab, which is the second oldest college founded in 1326. So 600 varsha juna asa college ahe. Ani या कॉलेजमध्ये खूप सुंदर गार्डन आहे. वी केम हियर लाईक 4-5 इयर्स अगो अँड आय वेंट इन फ्रंट ऑफ दीज कॉलेजेस. आय डोंट रिमेंबर व्हिच वन इज इट. आय थिंक फ्रंट इन द सेन्स इन दॅट साइड. या Sins you'd be spared. Other people
thought that it was biological, it was spread by bad air, bad smell, so you had these people called witch doctors that were dressing these. हे आहे किंग्स कॉलेज, जे 580 वर्ष जुनं आहे आणि याला खूप मोठे लॉन्स आहे दोन्ही साईडला. आणि हेच मेन कॉलेज कन्सिडर केलं जातं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये. याला मॅथमॅटिकल ब्रिज म्हटलं जातं कारण हे सिरीज ऑफ टँजंट्सपासून बनवलं आहे. आणि पंटिंग झाल्यानंतर आम्ही सिटी सेंटरमध्ये आलो, जिथे सगळे शॉप्स दिसतील आणि रेस्टॉरंट्स होते. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे ते तिथल्या बिल्डिंग्स, रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल असो, तर इथल्या बिल्डिंगमध्ये एक युनिक आर्किटेक्चर बघायला मिळालं. तिथे शॉप्स आणि रेस्टॉरंट्स तर आहेतच, पण त्यासोबतच इथे आजूबाजूला तुम्हाला स्पोर्ट्स क्लब पण बघायला मिळतील. आणि त्याचसोबत इथे खूप सारे थिएटर्स आहेत, म्युझियम्स आहेत, आणि त्याचसोबत इथे ना खूप मोठे मोठे ग्राउंड्स पण आहेत, पार्क आहेत आजूबाजूला, त्यामुळे ही सिटी बघायला खूप छान वाटते. इथली ट्रॅफिक लाईटची सिस्टम, जिथे तुम्ही ते बझर प्रेस केलं तर लगेच ग्रीन लाईट लागते वॉकसाठी आणि गाड्या थांबतात, आणि त्यामुळेच हे खूप सेफ आहे फॉर वॉक. आणि इथे आम्ही थांबलो फॉर क्विक लंच. आणि हे आहे इथले चर्च, आणि इथे भरपूर सारे चर्च आहेत, पण अगेन कोविडमुळे हे सगळे बंद होते. पण सिटीमध्ये आजूबाजूला खूप सारे चर्च आहेत. आणि केम्ब्रिज सिटीमध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही जर पार्क अँड राईडची सर्व्हिस केली तर वन थिंग यू विल हॅव टू डू इज वॉक. तो खूप वॉक होतो आणि त्यामुळे हे जे पार्क होतं ते छान विसावा घेण्याचं ठिकाण आहे. सो तुम्ही थकलात की इथे येऊन बसू शकतात. आजूबाजूला लोक खेळतात पण तेही बघायला छान वाटतं. आणि हा जो रस्ता आहे तिथे आजूबाजूला खूप म्युझियम्स आहेत आणि इकडे हॉटेल्स आहेत. सो हे एक म्युझियम होतं पण तेही बंद होतं. हे ऑपरेशनल याचे डेज फक्त 3 ते 4 दिवस होते आणि आम्ही संडेला गेल्यामुळे ते बंद होतं. आणि ही जी बाजूला बिल्डिंग आहे ते चर्च आहे आणि ते 1000 वर्ष जुनं चर्च आहे.
आणि हा किंग्स कॉलेजचाच फ्रंट व्ह्यू आहे आणि इथे टुरिस्ट खूप अट्रॅक्ट होतात पिक्चर्स क्लिक करण्यासाठी. तो हाच तो स्पॉट आहे जिथे खूप सारे पिक्चर्स क्लिक होतात जनरली. सो आम्ही पण इथे फोटो काढला आणि असे बरेचसे पिक्चर्स आहेत जे मी इन्क्लूड केलेत आमच्या कॅमेरा स्टोअरमधले. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांग. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. सो इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज लाईक इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.